मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी झालीच पाहिजे। सांगवी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी झालीच पाहिजे। देशभक्त टिपू सुलतानला विरोध करणाऱ्या देवेंद्र फडणवीसला अटक झालीच पाहिजे। संविधान आर्मी व पीआरपी आणि विविध 10 संघटनांतर्फे प्रांत कार्यालयावर विशाल मोर्चा काढण्यात आला। दुपारी 2 वाजता सुभाष चौक इथून हा तिरंगा मोर्चा निघाला। यावल तालुक्यातील सांगवी खुर्द येथील अत्याचार पीडित अल्पवयीन तरुणीस घरकुल तसंच 50 लाख आर्थिक शासकीय मदत करा आणि नराधमांना फाशी द्या। देशभक्त टिपू सुलतान यांना विरोध करणाऱ्या देवेंद्र फडणवीसवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा। बेरोजगार तसंच शेतकरी यांना कर्ज न देणाऱ्या बँक मॅनेजरला तुरुंगात टाका आदी मागण्या या मोर्चातून करण्यात आल्या। तिरंगा मोर्चाचं नेतृत्व संविधान रक्षक सैनिक, संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष, खानदेशी मुलुक मैदानी तोफ, पीआरपी प्रदेश उपाध्यक्ष जगनभाई सोनवणे व संविधान आर्मी प्रदेश प्रमुख राकेशभाई बगान, संविधान आर्मी महिला आघाडी जिल्हा प्रमुख व राज्य संपर्क नेत्या संगीताताई मोरे, संविधान आर्मी युवा जिल्हा प्रमुख पीआरपी जिल्हा प्रमुख युवा अल्पसंख्याक अज्जूभाई शेख, संविधान आर्मी महिला आघाडी जिल्हा प्रमुख गायत्रीताई चौधरी, जिल्हा कमांडो चंदू पैलवान, चर्मकार समाज नेते व संविधान आर्मी युवा जिल्हा प्रमुख जयराज पूर्वी, गोविंदभाई सोनवणे, रामनाथ पाल, वैदू समाज युवा नेते सुनीलभाई, शहर प्रमुख संविधान आर्मी मोतीभाऊ असलकर, वैदू समाज नेते संविधान आर्मी नेते फैजपूर आणि सर्व संविधान रक्षक सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यावेळी प्रांत कार्यालय इथं मोर्चा धडकल्यानं प्रांत यांना निवेदन देण्यात आलं। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी राजू तडवी, फैजपूर।